आणि सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलाय अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं. या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. नव्यानं दारूच्या कंपन्या सुरू केलेल्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा निर्णय घेण्याअगोदर परदेशामध्ये एका उद्योजकासोबत बैठक झाली का असा प्रश्न सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना उपस्थित केलाय. महाराष्ट्रामध्ये वाईन विक्रीला जी काय सरकारने सवलत दिली आहे, सुपर मार्केट असेल, मॉल्समध्ये असेल, त्याला जे राजकीय पक्ष विरोध करतायत ना, ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो याच्यातून, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते, अशा अनेक गोष्टी. हा निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. त्याच्यामुळे जे राजकीय पक्ष आत्ता ह्या क्षणी टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी थोडासा शेतकऱ्यांचं आर्थिक गणित समजून घ्यावं, नाहीतर हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये उभे आहात. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्स्या घेतलेल्या आहेत, कोण आहेत ते तुम्ही शोधा, आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली आणि ती कुठे नेमकी झाली, विदेशात झाली का, अशा प्रकारचा प्रश्नही आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हे काही साधा घेतलेला निर्णय नाही आहे, याच्या मागे फार मोठं अर्थकारण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.